नमस्कार मंडळी, तर मी पल्लवी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर बाप्पा याला फक्त 8 दिवस राहिलेत आणि खूप आता घाई गडबड चालू झाली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या घरीही आमचे नवसाचे बाप्पा येतात, जे 5 वर्ष आम्ही 5 वर्षासाठी आम्ही आणणार आहोत आणि हे आमचं आत्ताचं 5वं वर्ष आहे. आणि आता सगळं डेकोरेशन, साफसफाई हे सगळं चालू आहे, त्यामुळे आता बघूया सगळं डेकोरेशन कुठे कुठे मिळतं हेही तुम्हाला मी सांगितलं होतं. दादर लालबागच्या एरियात सगळं डेकोरेशन भेटतं, तर त्यातीलच काही डेकोरेशन मी दादरवरून आणलं आहे, लालबागवरून आणलं आहे, ते दाखवीनच मी तुम्हाला. पण आलो चर्चगेटला आणि आपण जातो आहे तनिष्कमध्ये. सो तनिष्कमध्ये मला स्वतःसाठी काहीतरी गिफ्ट करायचं आहे, जे मी दरवर्षी माझ्यासाठी करते. सो आज बघूया तनिष्कमध्ये काय भेटतं आहे. ते वामनहरी पेठे किंवा तनिष्क अशी दोन शॉप ज्वेलरीसाठी माझी आहे. सो आज मी आले तनिष्कमध्ये, तर बघूया काय आहे तिथे. ते तर चर्चगेट स्टेशनच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडलात तर अगदी 2 मिनिटं वॉकिंगवर हे ज्वेलरी शॉप आहे. सो आता आली आहे मी तनिष्कमध्ये आणि स्वतःसाठी एक डायमंड रिंग बघणार आहे मी. आणि मला इथे पुष्कळशा रिंग्स लागल्या आहेत. पहिलं तर ऑफर्स इथे चांगलं करतात. आता इथे यांचे काहीतरी डिस्काउंट्स, व्हॅल्यूवर डिस्काउंट्स आलेले आहेत, तर बघूया कोणते डिस्काउंट आहेत ते. तर आता जी मी रिंग घेणार आहे ती मला माझ्या छोट्या मुलीकडून गिफ्ट मिळालेली आहे. तर थँक्यू स्वीटी. मी तुम्हाला सांगितलं की आता आपण तनिष्क शॉपमध्ये आलेलो, एंटर केलेले आणि मी डायमंड रिंग बघते. आणि इथे खूप सगळ्या डायमंड रिंग्स आहेत, ज्याच्यावर आता डिस्काउंटही ठेवलं गेलं आहे. म्हणजे त्याच्या काही समथिंग त्यांचे काहीतरी क्रायटेरिया आहे, 1 लाख 2 लाख, तर त्याच्यावर त्यांचं 5% 6% असं काहीतरी डिस्काउंट त्यांनी ठेवलं गेलं आहे. सो आता आपण रिंग जी बघतोय त्याच्यावर नंबर वाईज त्याची कॅटेगरी ठरली जाते. म्हणजे डायमंड असेल तर त्याचा नंबर असतो VS VVS SI I. सो अशा नंबरवर तुम्हाला त्याची व्हॅल्यू ठरली जाते. सो आता आपण एक VS किंवा SI एक डायमंडचं बघूया, जी चांगली क्वालिटी म्हणून जाणली जाते. सो तीच आता मी डायमंड रिंग बघणार आहे, बघूया त्याची व्हॅल्यू काय आहे, किती सेंटची ती अंगठी आहे. तर आता मी त्यांना विचारते किती सेंटची ती अंगठी. सो आता आपल्याला ही अंगठी आवडली आहे, डायमंड रिंग आवडली आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 29, पण आफ्टर डिस्काउंट आपल्याला देत आहेत 27,500. ओके. सो मस्त आहे, नाजूक आहे, सोबर आहे, खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यात 9 सेंट आहेत ना, 9 सेंट आहेत ना डायमंड. सो हे येणार मायनसमध्ये, जे डायमंड येतील ते मायनसमध्ये येतील आपल्याला. आणि किती डायमंड आहेत त्याच्यात? हा टोटल 0.09. हां, तो तो 9 सेंट हो गया ना आपने बोला. तर क्वांटिटी कितना आहे डायमंड की? हां, बघा याच्यात 29 पीस आहेत डायमंडचे, म्हणजे हे मायनसमध्ये येतात. तुम्ही जर डायमंडचे थोडे जाणकार असेल तर तुम्हाला करेल प्लस मायनस. सो हे मायनसमध्ये डायमंड असेल. आणि नंबर ह्याचा खूप छान आहे, SI म्हणजे क्वालिटी चांगली असते. तर डायमंडच्या इथे खूप सगळ्या क्वालिटी, खूप सगळ्या अपर प्राईसचे पण होते इथे रिंग्स, छान अशा वेगळ्या डिझाईनच्या होत्या आणि सगळ्या सुंदर होत्या. तर जितक्या बघाल तितक्या, ही जी आहे ती 62,000 होती याची प्राईस. आणि ही मला आवडली, जी मला 27,500 मिळाली. सो इथे वेगवेगळ्या डेली वेअरसाठी चेन आणि प्लस इथे पेंडंट आहे, ते डायमंड्स आहे, मंगळसूत्र वगैरे अशा प्रकारचे ही इथे दागिने खूप छान मिळतात. सो कधीतरी तुम्ही इथे या, तनिष्कला पण भेट द्या, बघा एक वेगळा चॉईस तुम्हाला भेटून जाईल. खूप सगळे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये छान आपल्याला इथे नेकलेस असेल, मंगळसूत्र असेल, डायमंडच्या खूप सगळ्या म्हणजे आपल्याला बँगल्स असतील, कानातले पण खूप सुंदर इथे आहेत डिझाईनचे, तर आपल्याला खूप छान भेटतात. आणि प्रत्येक हार बघाल तर अगदी
म्हणजे खूप छान वाटतं, फिदा होऊन जातो आपण त्याच्यावर. इतकं सुंदर सुंदर हार आहेत. आता इथे डिस्काउंट ऑफर पण चालू आहे, तर मला ह्या डायमंड रिंगवर 2000 रुपये ऑफ मिळाले. हा पण सुंदर आहे. आणि असे इयररिंग्स आपल्याला खूप सगळ्या भेटतात, तर क्वालिटी आणि त्यांची जे डिझाईन्स ती खूपच सुंदर ठेवले त्यांनी, आणि सगळे चांगल्याच नंबरचे डायमंड त्यांच्याकडे ठेवले जातात. शिवाय गोल्डचे पण वेगवेगळ्या डिझाईनच्या बँगल आहेत, हार आहेत, तेही सुंदर आहेत एकदम, म्हणजे मस्त आहेत. आपल्याला जे आवडलं ते आपण घेतलेलंच आहे. आपल्याला डायमंड रिंग आवडली, आपण डायमंड विकत घेतली आहे. तर आपली रिंग आपल्याकडे आलेली आहे, आपण पैसेही पे करून झालेले आहेत. तर चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.